समर्थांची धरली कास, समर्थांची धरली कास आता नाश कशाचा, धाव पावे करीनला हो तुमचा हो विठ्ठला। न लगे मज पहाणे दिशा, न लगे मज पहाणे दिशा, हके सरीसा ओढसी, धाव पावे करीनला हो तुमचा हो विठ्ठला। तुका मने नोहे धीर, तुका मने नोहे धीर, तुम्हा स्थिर दयेने, धाव पावे करीनला हो तुमचा हो विठ्ठला। विठ्ठला प्रदेश विधिंद्रादि देवे सदा स्तुयमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं मीशमालंदि वल्लभं। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ते उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी, अद्यत्रय जननी देवाची। नागेन्द्र हराय त्रिलोचनाय, भस्मांगरागाय महेश्वराय, नित्याय शुद्धाय दिगंबराय, नकाराय नमः शिवाय। मंदाकिनी सलिल चंदन चरचिताय, नंदीश्वर प्रमथनाथ महेश्वराय, मंदार पुष्प बहु पुष्प सुपूजिताय, तस्मैन मकाराय नमः शिवाय। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्यादि हेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। अतुलित बलधामं हेमशैलाभदेहं, दनुजवनकषाणुं ज्ञानिनां अग्रगण्यं, सकलगुण निधानं वानरानामधीशं, रघुपति प्रिय भक्तं वातजातं नमामि। तया माझे दंडवतं, हनुमंता कपिकुली हनुमंता
स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते चिवंदु श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारोणी आता समर्थांची धरली कास आता नाश कशाचा धाव पावे करिणला हो तुमचा अहो विठ्ठला प्रस्तोत प्राप्त स्थली प्राप्त प्रसंगी एकमात्र जगाचे स्वामी भगवान अखिल कोट रुक्मिणी प्राण संजीवन पांडुरंग परमात्म्याच्या सेवेकरता तुम्हा सज्जन श्रोत्यांच्या सेवेकरता निवडलेला अभंग विश्ववंदनीय महाराष्ट्र भूषण श्रीमंत साधू वैराग्य महामेरू भक्तिहृदय सम्राट जगद्गुरु तुकोबरायांचा चारचरणाचा आपल्या जीवनामध्ये भक्तीचा ओतप्रोत अनन्य साधारण आलेला अनुभव आज या अभंगातून व्यक्त करतात विठ्ठल 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 अभंग वक्त्यानं निवडला की त्याची पार्श्वभूमिका ही श्रोत्यांना अदुगर समजून घेतली पाहिजे. गणिताची मांडणी झाली की गणित सोडायला सोपं जातं आणि अभंग एक टाइम पास नसून तुम्हा सगळ्यांचं कल्याण करणाराचा अभंग आहे. विठ्ठल 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 अभंगाचे जनक कोण आहे ते तुकोबर आहे. जन्य जनक भाव काय आहे, अभंगाचा प्रतिपादित विषय काय आहे, अभंगाचं प्रयोजन लक्षण काय आहे, अभंगाचा संबंध काय आहे, या चार प्रामुख्यानं गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. अभंग तुकोबरांचं हे आम्हाला कळलं. महाराज म्हणतात या जगापुढे एक आपला अनुभव व्यक्त करतात, आम्ही समर्थाची कास धरली. अभंगामध्ये अनेक शंका निर्माण होतील, त्याचं समाधानही होईल. समर्थ कोणाला म्हणावं, त्याची कास धरली म्हणजे निर्भयता प्राप्त होती का, तो कोबरे अनुभव सांगतात. आम्ही समर्थ अशा परमात्म्याची कास धरली. कास धरणे म्हणजेच त्याची संगती करणे. विठ्ठल 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 संगतीमध्ये दोन परिणाम सांगितलेत, एक सगुण संगती आहे, एक निर्गुण संगती आहे. व्यवहारामध्ये त्याचे पाच लक्षण आहेत, आपल्याकडे एवढा वेळ नसतो. मला बोलायचं काय की अगदी तुकोबराय सांगतात समर्थांची धरली कास. आम्ही त्याची कास धरली, त्याची जवळी केली, त्याची भक्ती केली, आता नाश कशाचा. परिणाम फायदा सांगितलाय, आता नाश नाही. आता नाश कोणाला नाही, स्थूल देहाचाही नाश नाही, सूक्ष्म देहाचाही नाश नाही, कारण देहाचाही नाश नाही आणि या आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाचाही नाश नाही. सोडा महाराज, आम्हाला याची गरज नाही. या मानव देहात केलेल्या कीर्तीचा नाश नाही. विठ्ठल 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 प्रत्येक अभंग हा द्रौपद चरणाशी फिरत असतो, त्याला चकार असतो. प्रत्येक गावातला व्यक्ती दुबईला जरी गेला, अमेरिकन राष्ट्रात जरी गेला, तरी त्याला गावाभोवती वलय तयार झालेलं असतं.
तद्वत या न्यायानं पखवाजामध्ये कोणताही चक्रधार मुखडा केरवा रेला वाजवला तरीही त्याला समेवरच यावं लागतं. तसं अभंग म्हणजे तुकोबराईंचं द्रुपद चरण ही सम आहे. तुकोबराई सांगतात धाव पावे. महाराजांना प्रश्न केले, महाराज तुम्हाला हे प्राप्त झालं, तुम्ही म्हणतात नाश नाही, या प्रकृतीचाच नाश आहे, हा फायदा कसा झाला? महाराज सांगतात वेळोवेळी आम्हाला जसा अनुभव आला त्यावेळेस आम्ही त्याच्याच नावाचा टाह फोडला. धाव पावे करीन लाहो, लाहो अत्यंत वेग, पावो हा शब्द असा आहे तोच पावणार आहे म्हणून त्याचाच आम्ही धावा करतो. तीन विशेष लक्षण आहेत. विठ्ठल विठ्ठल, कोणाचा करता नाव सांगा? तुमचा अहो विठ्ठला, विठ्ठलाचाच धावा. मी अभंग फेटा बांधल्यावर निवडला का? आज हरिदिनी एकादशी आहे, लक्षात घ्या. आता आपल्याला तिसऱ्या चरणात संबंध पाहायचा आहे. संबंध असा आहे, महाराज सांगतात न लगे मज पाहणे दिशा. दिशा तशा चार प्रत्येकाला आहेत पण काहीला अजून दिशा सापडलेली नाही. विठ्ठल आणि शास्त्राने आम्हाला 10 दिशा सांगितल्या. चिंतनात बघू, इकडं तिकडं पाहण्याची गरज नाही कारण की तो आमच्या जवळ आहे. न लगे मज पाहणे दिशा, हके सरिसा ओढसी, हाक मारायच्या अदुगर तो अगदी तिथं येऊ धावून येतो, याच्यामुळे इकडं तिकडं पाहण्याची गरज नाही, असं तुकोबराय संबंधात सांगतात. आता जन्य जनक भाव प्राप्य प्रापक भाव सांगतो. महाराज सांगतात तुका म्हणेनो हे धीर तुम्हा, हा तुम्हा शब्द व्याकरणामध्ये संधी करणारा आहे आणि पुढच्या टप्प्यात घेतलाय पण त्याचा अर्थ अलीकडे आहे. तुका म्हणेनो हे धीर तुम्हा, त्याला धीर निघत नाही असा परमात्मा विठ्ठल आहे की भक्तावर संकट येण्याच्या अदुगरच तो न बोलवता हजर राहतो, ही त्याची व्यापकता आणि दयावंत आहे म्हणून त्याचाच आम्ही धावा करतो. ही ती सम आहे, म्हणजेच अगदी अभंगाचं द्रोपचरण आहे. आता तुम्हाला सगळ्याला कीर्तन संपलं कळालं म्हणजे उठून गेलात तरी चालेल असं नाही, आपल्याला याच्यावर चिंतन पाहायचंय. विठ्ठल कोणताही कार्यक्रम असू द्या, वक्त्याला परिहार देणं गरजेचं आहे. आज 2 वर्ष झाले कीर्तनकार वादक गायक मानव पाहुणे इष्टमित्र एकमेकाला भेटण्यासाठी उतावीळ झालेत. 2 वर्षापासून एक फार मोठा प्रतिबंध निर्माण झाला भेटीत हातात हात घेण्यात, जवळीक येण्यात, आलिंगन देण्यात आणि हा नाद पखवाजाचा ऐकण्यासाठी तुम्ही आम्ही अगदी अधीर झालो होतो. म्हणून मी प्रथमता आपल्या या पुण्य पावन धुनकेश्वराच्या नगरीमध्ये, धुनकवड नगरीमध्ये सगळ्याच अगदी भाविकाला कोटी कोटी धन्यवाद देतो की तुम्हा आम्हाला संधी भेटली. आज तुम्ही लॉकडाऊनला फाटा देऊन आज आपल्या गावातल्या सप्त्याची चर्चा उभ्या महाराष्ट्रात चालू आहे म्हणून अत्यंत भव्य दिव्य आयोजन आणि नियोजन केलेलं आहे. ही आपल्या गावातली परंपरा श्रीमद भागवत कथेची. थोडं पॉम्प्लेट घ्या. विठ्ठल 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 विठ्ठल, गेले 38 वर्ष होऊन 39व्या वर्षामध्ये आपण पदार्पण करतो. 39 वर्ष झाले भागवत कथा आपण श्रवण करतो. वेदशास्त्र संपन्न भागवताचार्य हरिभक्ती परायण वसंत महाराज पिंपळनेरकर बाबा यांच्या पवित्र वाणीतून आपण ही भागवत कथा श्रवण करतो. आता ते थकलेत म्हणून त्यांचे चिरंजीव किंवा नातू कोण जे असतील महाराज चिरंजीव त्यांच्या मुखातून आपण श्रीमद भागवत कथा ऐकतो. गोंदी सुद्धा भागवताचं माहेर घर आहे आणि वसंत महाराजांचं आणि गोंदीकर मंडळीचं अत्यंत स्नेहाचं नातं आहे. एवढंच नाही तर वसंत महाराजांची पुतणी ही गोंदीला दिलेली आहे, म्हणजे त्यांचं माझं अत्यंत प्रेम आहे बाबांचं सुद्धा. आणि महाराजांची भागवत कथा
दर वर्षी अगदी 1, 2, 3, 5, 10 असे यजमान एकत्रित येतात आणि एवढा मोठा खर्च करतात, ते भी श्रद्धेतून करतात, खरंच ते महान पुण्यवान आहेत। म्हणून आज आपल्या या 39व्या वर्षातल्या भागवत कथानाम यज्ञामध्ये कीर्तन महोत्सवामधील आजचं हे माझ्याकडचं चौथ्या दिवसाचं कीर्तन आहे। तुमचा माझा जरी परिचय नसला तरी वारकरी संप्रदाय हा कस्तुरी सारखा आहे। कस्तुरी ही झाकून ठेवली तरी सुगंध तिचा राहत नाही। तद्वत या न्यायानं माझे परम मित्र महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध मंडप डेकोरेशन तर आहेच, पण महाराष्ट्रातल्या वक्त्याचं गायक वादकाचं ज्यांच्यावर प्रेम आहे असे आमचे दत्ता महाराज ढवळे यांच्या माईक सिस्टम आणि त्यांच्या प्रेमास्तव तुमच्या सगळ्यांचं दर्शन घडतंय। विठ्ठल विठ्ठल महाराष्ट्रामध्ये आपल्या या श्रीराम संश सिस्टम हिवर गव्हाण याची ख्याती नाही, तर आम्ही कर्नाटक मध्ये सुद्धा मागच्या वर्षी मोठा कार्यक्रम केला त्यावेळेस तीच सिस्टम होती। अत्यंत असणारा प्रेमळ स्वभाव आणि कोण्या गायकाला वादकाला किती आवाज द्यायचा वशिलेबाजी न करता सुद्धा ते व्यवस्थित सगळ्याला सारखा आवाज देतात, याबद्दल आपण त्यांना धन्यवाद देऊन पुन्हा एकदा टाळी वाजूच। दत्ता महाराज आहेत आज यजमानाचे परमस्नेही हरिभक्ती परायण श्री जनार्दन राव बळीराम यादव बाबा, श्री शंभू जनार्दन यादव, श्री गोरक्ष जनार्दन यादव आणि ज्यांच्या घरी आत्ता प्रेमान फराळाचं ज्यांनी दिलं नवनाथ भाऊ जनार्दन यादव, ही यजमान कंपनी आहे। एक सांगू का ज्ञानोबरांच्या भाषेमध्ये, तुम्हा आम्हाला सगळ्याला प्रमाण माहिती आहे, नाथ बाबाही सांगतात पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा दास सद्गुरूचा तोच जाणे। इकडे अगदी ज्ञानोबराय सांगतात बहुत सुकृताची जोडी आणि 9व्या अध्यायातली एक ओळी बघा। ज्ञानोबराय सांगतात एकदा राम म्हणण्याकरिता हजारो जन्माचं पुण्य पाहिजे, त्यावेळेसच तो राम म्हणू शकतो। बळजबरी जरी आपण कोणाला म्हणायला लावलं तर त्याच्या तोंडातून येत नाही, याचा अर्थ त्याच्याकडे पुण्यच नाही। विठ्ठल सांगतात जयाच्या वाचे पुढा भोजे, नाम नाचत असे माझे, जन्म सहस्त्र ओळ गिजे, एक वेळा मुखाशी यावया। आता ही काय ओवी घरी तयार केलेली नाही, ज्ञानोबरांची ओवी आहे। एकदा राम म्हणण्याकरिता हजारो जन्माचं पुण्य, तर 7 दिवस नाम सप्ताह अन्नदान करण्यासाठी किती पुण्य। म्हणून गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे तयाचा हरेख वाटे देवा। विठ्ठल विठ्ठल नियोजन केलेलं पांडुरंगाचं रायाचं मंदिर आहे। आज एकापेक्षा एक तुमच्याच गावाचं भाग्य की महाराष्ट्रामध्ये मोठाल्या व्यासपीठावर ज्यांची वर्णी हजरी असते, ज्यांची तारीख भेटत नाही, असं समजा की या लॉकडाऊनचा फायदा तुमच्या गावाला भेटला। महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक संगीतरत्न स्वरगंधर्व पंडित तुळशीरामजी महाराज आतकरे गुरुजी यांची उपस्थिती आहे। आज 4 दिवस झाले तुम्हाला गोड अशी मेजवानी भेटते ऐकण्यासाठी। संगीत अलंकार आमच्या परिसराचं वैभव, भजन सम्राट हरिभक्ती परायण ज्ञानेश्वर माऊले आवटे साष्टी पिंपळगावकर यांची उपस्थिती आहे। हरिभक्ती परायण रामायणाचार्य गायन शिरोमणी स्वरगंधर्व माझे परम मित्र इंद्रजीत अण्णा येवले महाराजांची उपस्थिती आहे। ख्यातनाम मृदंगाचार्य किती सुंदर साथ केली, गोड स्वभाव हरिभक्ती परायण माऊली महाराज खोटे महाराजांची उपस्थिती, मृदंग सेवेकरता आल्याबरोबर ज्यांनी चहापानाची व्यवस्था केली असे आमचे श्रीराम महाराज आहेत यादव,
हरिभक्ती परायणांचे महाराज आहेत, सगळेच टाळ करिया, प्रत्येकाचं नाव माझ्या काही पाठात नाही, राग मानू नका। एका गावात चोपदार राहिली होती, त्यांनी माझी गाडी चाडिली होती। इथं काही तसं होणार नाही। विठ्ठल विठ्ठल महाराजांचे काही मला नाव नाही येणार त्यांचं, शिवाजी महाराज महाराजांची उपस्थिती आहे, चांगले श्रोते आहेत। आज गर्दी जरी कमी असली तरी दर्दी आहेत। विशेष मला आनंद वाटला महाराज माऊली महाराज की तरुण कीर्तनात आहेत। आज तरुणा बाबतीत मला एवढा आनंद वाटतो। उभ्या महाराष्ट्रामध्ये सध्या तरुण कीर्तनात येण्याची गरज आहे। ते कोणत्याही विषयावर पीएचडी जरी केली तर त्यांना तुकोबऱ्यांचं ज्ञानोबऱ्यांचं वाङ्मय ऐकणं गरजेचं आहे। ते आज कीर्तनात आहेत, म्हणून भविष्यामध्ये याच तरुणावर महाराष्ट्र अगदी आधारभूत आहे। जर तरुण संस्कारानं युक्त राहिला तर आई वडिलांची सेवा घडेल, याच करता कीर्तनात सांगायचंय। तरुण जर कीर्तनात राहिला तर भविष्य आणि धर्म निश्चित टिकेल। सध्या म्हणजे हिंदू धर्माची लोचकी तोडणारे फार तयार झालेले आहेत। त्याला टिकवण्याकरिता तरुणाची एकत्र येणं आणि कीर्तनात श्रवण करणं अत्यंत गरजेचं आहे। म्हणून मी आपल्या गावाला पुनः एकदा धन्यवाद देतो। विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। आज अगदी अभंग तुकोबऱ्यांचा आहे, आपल्याला कीर्तन समजून घ्यायचंय। किती कीर्तनात विनोद आहे हे समजून घेऊ नका। अभंग महत्वाचा आणि त्याचं चिंतन काय आहे हे अत्यंत महत्वाचं आहे। महाराज सांगतात आम्ही समर्थांची कास धरली। अनुभव सांगतात, अनुभव जर नसेल तर बोलता येत नाही। आज अनुभवा वाचून बोलणारे म्हणून समाजावर परिवर्तन नाही। जास्त शिकलेली मुलगी एखादी भगिनी आहे आणि ती स्वयंपाकाचा अनुभव सांगते, पण तिने चपाती सुद्धा लाटलेली नसती। परिस्थिती आज तशी आहे लक्षात घ्या। आम्ही एकदा वराड खानदेश मध्ये कीर्तनात गेलो, श्रीमंत कुटुंब होत, तिसऱ्या मजल्यावर त्यांनी चहा पाण्याकरता नेलं आणि तिथं जरा सुशिक्षित फॅमिली होती। मला विचारलं कॉफी घेता का दूध घेता का चहा, म्हणलं लवकर करा फक्त चहा करा। त्या माऊलीनं काय केलं, एक कपाट उघडलं, काचाचं कपाट होतं, ते कपाट उघडलं आणि त्याच्यातून 50 पेजचं पुस्तक काढलं। एवढी शिकलेली होती आणि त्या पुस्तकावर लिहिलेलं होतं चहा कसा करावा अनुभव। तुम्ही जागे राहा फक्त कीर्तनात। मग तिने सुरुवात केली ते वाचायला, त्याच्यावर 3 पानं चहाचे होते लिहिलेले। जर सख्खा भाऊ आला तर निस्त दूध टाकणे। तुम्ही काही लिहून घेऊ नका। जर मालकाच्या घरचं गणगोत आलं तर शुद्ध पाणी टाकणे। जर एखादा बुवा कीर्तनकार धार्मिक व्यक्ती आला तर आधा पाणी और आधा दूध, बस जमलं। असा चहा तयार करायचा, मग त्याच्या साखर किती, पत्ती किती, मग ठीक आहे। एक तास झाला तरी चहा होईना, मला गडबड होती। इकडे यायचं होतं गावाकडं, मी त्या मालकाला सांगितलं दादा अरे चहाला इतका वेळ, ते म्हणला ती पुस्तकात बघत असेल। गेलं ते आणि त्यांनी पाहिलं तर तिला काही समजेना, ती परत पुस्तक घेऊन माझ्याकडे आली। ओ महाराज हा लेखक किती मूर्ख आहे, त्यांनी साखर किती, दूध किती, पत्ती किती टाकायचं सांगितलं, पण ते पातील आपण त्याला भगून म्हणतो, ते पातील गॅसवर उलथट व्हायचं का पालथट व्हायचं हे सांगितलं। म्हणजे हे तुम्ही हसलात म्हणजे तुमचं हे चांगलं लक्षात आलं। विठ्ठल महत्वाचा आहे अनुभव। संतांना अनुभव होता, अनुभव आले अंगा तो या जगा देत असे। संतांना अनुभव आहे त्यावेळेस क्षत्रिय रणभूमीतच गेला नाही तर शस्त्र चालवण्याचा अनुभव नाही। मग त्याची अवस्था कशी होती माहितीये का? पांडव 12 वर्ष वनवासात होते आणि 1 वर्ष शिल्लक राहिलं होतं। गेले कुठे? राजस्थान मध्ये। राजस्थानची भूमी म्हणजे ती उत्तर नगरी, विराट नगरी। विराटाच्या घरी गेले, राहिले एवढा वेळ नाही आपल्याकडे। परत चक्र आलं म्हणजेच कौरव आले लढण्याकरता आणि विराट तर गेले होते युद्धा करता, आता कोण येणार आपल्या संग? म्हणून उत्तर त्याचा मुलगा होता। जुनी मन पडली,
उत्तर हा बायकात बडबडला, उत्तर हा बाहुबलेश उत्तर बायकात बडबडला, त्याला आज त्या काळात लागलेली ही उपाधी आजूकही पुसलेली नाही। त्याचं कारण युद्धाचा अनुभव नव्हता आणि आला रणभूमीत त्यांनी पाहिलं सगळं सैन्य आणि पळायला लागला। तिथं महत्त्वाचा मुद्दा असा आहे की अर्जुन बरहन्नडा या रूपामध्ये होते आणि त्यांनी आपलं गांडीव धनुष्य घेऊन परचक्र पिटळून लावलं, तो भाग वेगळा। पण अनुभव नसताना रणभूमीत येणं जसं दुःखजन्य आहे तसं स्वयंपाकाचा अनुभव नाही आणि स्वयंपाक करायला सुरुवात केली की दुःखच प्राप्त होतं, तसं परमार्थात सद्गुरूच्या कृपेचा अनुभव नाही तर परमार्थात सुद्धा निश्चित मनुष्य गोता खाल्ल्याशिवाय राहत नाही। विठ्ठल जरा दुसरं उदाहरण घ्या। आज लोक सांगतात, लोक किती ऐकतात, पण किती लोक त्या मतावर ठाम असतात, किती लोक सुधारले, किती लोकांमध्ये परिवर्तन झालंय, किती लोकांना गळ्यात माळी घालून आचरण संपन्न राहिलेत, याचं एकमेव कारण आहे सांगणारे अधिकारी असेल तर ऐकणारा निश्चित उद्धरेल। आणि तेच व्यासपीठ इथं आहे, ऐकणारा अधिकारी परीक्षित आहे आणि सांगणारे शुकाचार्य आहेत, ऐकणारे अर्जुन आहेत, सांगणारा जगव्यापी परमात्मा कृष्ण भगवान आहे, सांगणारे ज्ञानोबा राय आहेत आणि ऐकणारा वारकरी संप्रदाय आहे। विठ्ठल विठ्ठल अनुभवाची गरज। आमच्या गुरु महाराजांनी नेहमी दृष्टांत सांगायचा। एक माणूस मुंबईहून नांदेडकडे निघाला, फॉर्च्युनर गाडी होती, बिल्डर होता, दही बोटामध्ये मुद्या घातलेल्या लॉकेट गळ्यामध्ये होत, श्रीमंत व्यक्ती, निघाला कुठे नांदेडला, गाडी अगदी वाऱ्याच्या वेगानं 150 स्पीड निघालेली, त्याला झोप लागली आणि ते आपल्या माजलगावच्या जवळजवळ जाग झालं। त्यांनी ड्रायव्हरला विचारलं, अरे नांदेड किती दूर आहे अजूक? ड्रायव्हरला मालक विचारणारच ना, ड्रायव्हरनं सांगितलं मालक फक्त 50 किलोमीटर राहिले किंवा 100 किलोमीटर राहिले, असं त्याने सांगितलं। पुन्हा 100 किलोमीटर गाडी गेली तरी नांदेड येत नाही। मालक थकलेला होता, त्यांनी रागराग बोलायला सुरुवात केली, अरे ड्रायव्हर गाडी चालवतो का रथ चालवतो, अजून किती वेळ लागणार आपल्याला, किती दूर आहे? आता 3 किलोमीटर पुढेही गाव नव्हतं, 3 किलोमीटर पाठीमागही गाव नव्हतं, जंगलाची ती रस्ता होता सगळा, कुणी सांगायला नाही। ड्रायव्हरनं गाडी उभा केली, मालक रागवू नका, कोणाला तरी विचारतो नांदेड किती दूर आहे, तुम्ही दृष्टांत चांगला ऐका म्हणजे कळेल। ड्रायव्हर खाली उतरलं, 3 किलोमीटर पुढेही गाव नाही, मागही गाव नाही, माणूस नाही, कुणी मेंढपाळ नाही, शेळ्या पाळणारा नाही, गाई राखणारा नाही, शेतकरी नाही, कोणाला विचारावं? गोंधळून गेला ड्रायव्हर। जर नाही विचारावं तर मालक आपल्याला रागवतोय, नाईलाज होता। पुन्हा ड्रायव्हर परत आला आणि त्यानं एका झाडाच्या जाळीमध्ये एक नंबर दगड पाहिला, रोडला नंबर दगड असतो, ते गेला ती जाळी बाजूला केली, त्यांनी पाहिलं त्या नंबर दगडवर लिहिलेलं होतं 50 किलोमीटर नांदेड आहे। तुमच्या लक्षात येतं का मी काय बोलतो ना? परत आला, गालावर हसू होत, त्याच्या स्मित हसत होता, मालक म्हणतात अरे हसतो काय, किती दूर आहे अजून? फक्त 50 किलोमीटर। ते मालक लय चतुर होत, बिल्डर होत ना, मालक म्हणतो ड्रायव्हर अरे इथं तर कोणी माणूस नाही, तुला सांगितलं कोणी? म्हणजे मालक तुम्हाला काही गरज आहे का? फक्त 50 किलोमीटर। अरे सांगितलं कोणी? म्हणजे त्या दगडानं। कोणी सांगितलं? दगडानं। तुम्ही चुकलं तरी माझा हा म्हणित राहा, विठ्ठल 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 विठ्ठल। तुमचं आकर्षण कीर्तनामधलं महत्वाचं आहे। हा ज्या दगडानं तुला 50 किलोमीटर नांदेड आहे हे सांगितलं, तू त्याला एकदा जाऊन विचार तू कधी गेलतास का? ड्रायव्हर म्हणला अवघडच झालं, पण आता कामावरचा गडी होता ना, मालकाचं ऐकावं लागेल, देत धाडीला तेथ पायकू जायसा। ज्ञानोबराय सांगतात जसं
मालकानं गड्याला जिकडं पाठवलं तिकडं जावंच लागतं आणि ते काम करावं लागतं. आला तो ड्रायव्हर, पुन्हा ते झुडूप बाजूला केलं आणि दगडाला विचारलं, दगडो पंत तुम्ही सांगता 50 किलोमीटर नांदेड कधी गेलतात का? दगडो वाच अस म्हणजे तुम्हाला पोती चांगली कळती. मग दगड काय बोलतो बघा, अरे ड्रायव्हर मी दगड आहे, फक्त सांगत असतो जात नसतो. याच्यातून तुम्हाला काय कळलं? असे महाराष्ट्रात भरपूर नंबर दगड आहेत. अस विठ्ठला विठ्ठला अनुभवाचोनी बडबडती, अनुभवाचोनी बडबडती, अनुभवाचोनी बडबडती. या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, अनुभवाचोनी बडबडती, अनुभवाचोनी बडबडती, अनुभवाचोनी बडबडती. हा संतांचा अनुभव आहे, हा घ्या माझा अनुभव. तुका म्हणचा कोणी सांगे हो, तुका म्हणचा कोणी सांगे हो, तुका म्हणचा कोणी सांगे, तुका म्हणचा कोणी सांगे. हो माझा अनुभव आहे आंगे, माझा अनुभव आहे आंगे, आईचं सुख वचन वचनी आहे. काय प्रमाण दिले गोड, एखादा प्रमाणाकरता टाळी झालीच. महाराज सांगतात राम नामाची जी चव आहे ते चाखूनी सांगे. मग पुन्हा अजून त्याला जोड द्यावाच लागेल. तुझी या नामाचा महिमा, तुझ नकळे मेघ श्यामा, तू का म्हणे आम्हा जन्म गोड याजसाठी. आणि वैकुंठवासी भक्तीतले सिंह, वारकरी संप्रदायातला ढाण्या वाघ, गुरुवर भीमसिंह बाबांचं प्रमाण. कुमुदिनी काय जाणे तो परिमळ, कुमुदिनी काय जाणे तो परिमळ, कुमुदिनी काय जाणे तो परिमळ, कुमुदिनी काय जाणे तो परिमळ. कारण की अनुभवच आपला 2 तासात निघून जाईल, याकरता माघार घेतो. त्याची गोडी चाखून सांग बघा. मध विकायला आला, मध विकायला आला की मध विकणारा म्हणतो याच्यात काहीही भेसळ केलेलं नाही, शुद्ध मध गावरान मध आहे, जरा चाखून पहा. लक्षात आलंय का? तूप गावरान विकायला आलं बघा जरा, सुगंध घेऊन पहा. तस संत सांगतात नामाची चव आम्हाला माहिती आहे, तुम्ही चाखून बघा गोडी. म्हणून हा घ्या माझा अनुभव, भक्ती भाव भाग्याचा. महाराज सांगतात हा माझा अनुभव आहे आणि अनुभव संतांनाच आहे, इतरांना नाही. भक्तीचा असेल, कर्माचा असेल, योगाचा असेल, अनुष्ठानाचा असेल किंवा समाधी सुखाचा अनुभव संतांकडे आहे. महाराजांकडे लोक जमा झाले, महाराज अगदी असणारे भंडाऱ्या डोंगरावर भजन करतात अशी कल्पना करा, भामचंद्रा डोंगरावर भजन करतात अशी कल्पना करा, इंद्रायणीच्या काठावर अगदी स्वयंभू पांडुरंगाचं मंदिर आहे देहूला, तिथे महाराज बसलेले आहेत आणि सगळे भक्त जमा झाले. महाराज या शरीराचा नाश होणार आहे, या सृष्टीचाच नाश होणार आहे, कारण की नाशिवंत स्वभाव आहे.
शरीर जाता आघवे नाशिवंत स्वभावे म्हणून यात्वा झुंजावे पंडुकुमरा। आता नाशिवंत या शब्दावर बरस बोलते हैं, थोडंच बोलू। नाश तीन प्रकारचे, एक अगदी नित्य नाश, एक नैमित्तिक नाश, एक महाप्रलय नाश। कळणाऱ्याला कळेल हा, त्याला नित्य प्रलय म्हणतो आपण, नैमित्तिक प्रलय म्हणतो आणि महाप्रलय। भागवत ऐकणारी मंडळी आहेत आपण, विठ्ठल 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 विठ्ठल। कोणता नित्य प्रलय आहे? जांभळी येणे, शिंक येणे, याला नित्य प्रलय म्हणतात। झोप येणे नित्य प्रलय, नैमित्तिक प्रलय। खाल्ल्याला ते अन्नामध्ये अगदी जीर्ण होणे, माता व्यान अपान उदान प्राण आणि समान, समान वायू बेंबीच्या ठिकाण, याला जठराग्नी म्हणतो। म्हणून तीन तीन तास त्या जठराची माहिती देणारी आडोटाई टीव्हीला सुरू आहे। जठराग्नी जर प्रज्वलित असेल तर तुम्ही भाकरी जरी खाल्ली, साधा अन्न जरी खाल्लं तरी ते पचल्या जात। खातो किती याला महत्व नाही, पस्त किती याला महत्व आहे। काही खातात लगेच निघतात, म्हणजे गावाला थोडं जरा विज्ञान सांगतो। आज कोरोनातूनही 16%, 17%, 18% स्कोर असूनही जे हॉस्पिटल मधून बालबाल वाचून घरी आले त्याला कारणीभूत फक्त शरीराची शक्ती। आता ही सामान्य सांगितल्या, शरीराची शक्ती एक, आणि चाणक्य आचार्य चाणक्य सांगतात शरीर बलापेक्षाही मनोबल अत्यंत महत्वाचं आहे। काही लोक घाबरून मेले, कोरोनाच्या आजारानं लोक कमी गेले, घाबरून जास्त मेले। आपल्या जवळच्या बाकवर झोपलेला माणूस काल बोलत होता हो आणि आज अगदी गुंडळून नेला, हे पाहिल्याच्या नंतर याचा बीपी लो झाला ते गेले। लक्षात आलं ना, एका नालायकनं अशी ऍडव्हर्टाइज केली की जे खातात काय त्याला होत नाही, यांना कुठं झाला असं ते म्हणत। कळलं तुम्हाला? कळलं मला काय बोलायचं? पण भविष्यात जर जगायचं असेल तर गळ्यात माळे घाला, मांसाहार करू नका, तेच जगतील। विठ्ठल विठ्ठल संडे होया मंडे, आज म्हणूनही आपण एकादशी आहे। अरे बाबा, वाम मार्गाला उन्मार्गी समाजाला पुन्हा तू नरकात लोटायला लागला, केवढं मोठं पाप मस्तकावर घेतो। अरे साधू संतन जीवाचं रान केलं, खेड्यापाड्यात हिंडले, अरे गदरी खोऱ्यात तपश्चर्या केली, लोकाला सन मार्गाला लावलं, कुठंतरी वारकरी संप्रदाय वटवृक्षासारखा झाला आणि त्याच्या फाट्या छाटायचं काम कुणी करू नये। म्हणून बरेचसे कोरोनामध्ये गळ्यात माळे असताना त्यांनी काढून टाकल्या। आमच्याकडे लोक आले, महाराज ते माळ करेन माळ काढली, म्हणलं तो आमचा नव्हताच। ज्यांनी गळ्यातून माळ काढली तो आमचा नव्हताच, त्यांनी वैतागा वैतागा घातलेली होती। पण खानदानी रक्ताचा हडाचा वारकरी आहे, प्राण जरी गेला तरी आपल्या देवाला सोडणार नाही आणि माळही काढणार नाही, नाही काढणार। तरले तरती हा भरवसा, 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 तरले तरती हा भरवसा। Oh,
सांगितलंय, वर्तमानही सांगितलं आणि भविष्यही सांगितलं. भूतकाळात तरले, वर्तमान वर्तमानामध्ये तरतात आणि भविष्यातही तरतील. बघा महाराजांनी किती अनुभव सांगितलाय आपला, की नामधारकाचा ठसा, जे नामधारक आहेत, जे परमात्म्याचे अनन्य भक्त आहेत, त्यांना नाही अहो मरण तर ठरलेलं आहे ना. काचाच्या बंगल्यात जरी राहिला आणि रोज काजू बदाम जरी खात असला तरी मरण अटळ आहे. आहे का जबरे बुलावा हरी का, छोड के सब कुछ जाना पड़ेगा. आहे का जबरे बुलावा हरी का, छोड के सब कुछ जाना पड़ेगा. राम नाम तू साथ ले जाएगा और तू कुछ न ले आएगा. राम नाम तू साथ ले जाएगा. आज के आनंद की जय हो. ज्या दिवशी बोलवण आलं त्या दिवशी सगळं सोडून जावं लागेल, या प्रमाणाचा अर्थ असा आहे. इच्छा जरी नसली तरी जावं लागतं. नाश सांगायचा आपल्याला आणि प्रत्येक शब्दाला आपल्याकडे जेवढा मर्यादित वेळ आहे तेवढाच घेणार आहेत आपण. अन्न खाल्लंय आपला नैमित्तिक प्रलय सुरू होता. तुम्हाला जरी नसलं माहिती आपण काय बोलत होतो तरी मला चांगलं माहिती. नैमित्तिक प्रलयामध्ये जे अन्न खाल्लं जातं त्याचा नाश होतो. मग नाश होऊन त्याचे तीन प्रकार होतात. त्याचे प्रकार करणारा जठराग्नी आहे आणि जठराग्नीला सहाय्य करणारा समान वायू आहे. विज्ञान शिकणारी मंडळी बघा, त्याचे तीन भाग होतात. एक रक्ताद्वारे तयार होतो, रक्त तयार होतं, त्याला पेशी असतात ते रक्त तयार करायला. त्या जर नसल्या तर पेशी विकत घ्यावं लागतात आपल्याला. लक्षात घ्या, एक भाग मलद्वारे बाजूला पडतो. कळलं तुम्हाला? मला जास्त स्पष्ट नाही सांगायचं. आणि रक्तातून एक भाग फिल्टर होऊन चरबी तयार होऊन चरबीवर येणारे जे काही तंतू आहेत त्याच्यापासून या विश्वाची उत्पत्ती करणारी शक्ती तयार होती. इति गोयतम शास्त्र. विठ्ठल विठ्ठल असे तीन भाग अन्नाचे होतात. म्हणून 17व्या अध्यायामध्ये अन्न कसं खावं हे ज्ञानोबरायाने शिकवलंय. आज आसुरी प्रवृत्ती का निर्माण होती, सामुदायिक अत्याचार का घडतात, अल्प वयीन असणाऱ्या मुलीवर अत्याचार करण्याची प्रवृत्ती का निर्माण होती, ज्याला आई बहीण कुणी कळत नाही, याचा दोष फक्त अन्न आहे. आणि आज जर पाहिलं तर शहरचे सगळेच तरुण वृद्ध म्हातारे मध्यमवर्गीय हे 50% वडापावर जगतात. लक्षात घ्या मला काय बोलायचं. ते कुठला अन्न खाता, कोणत्या हॉटेलमध्ये खाता, कुणी तयार केलंय, ते पीठ कुठं होतं, कुणी तुडवलंय, कोण्या स्त्रीनं तयार केलंय, त्यावेळेस तिच्या मनातला भाव काय असेल, त्याच्यावर कोणती कोणती माशी बसली, कोणतं तेल वापरलं, ते किती वेळ झालाय, आणि ते अन्न तुम्हाला आणि ते गोड वाटत. आज महाराष्ट्रात मंदिर कमी आहेत पण त्याच्या दुगुणी धाब्याचा जन्म आहे. दुर्दैव वाटतं की छत्रपती धाबा नाव टाकतो, साईनाथ धाबा, माऊली धाबा,
की मरुस्तर मारले पाहिजे विठ्ठला विठ्ठला। आता आपल्याला निस्ता आहार जर सांगायचा म्हणलं तर 8 दिवस प्रवचन करावं लागेल, एवढा वेळ कुठे आपल्याकडे। आहारामध्ये 3 प्रकार आहेत, राजस आहार आहे, तामस आहार आहे, सात्विक आहार आहे। सात्विक आहारामध्ये हे येत नाही, काय मी तुम्हाला जे आधी सांगितलं ते असुरी वृत्ती का। अरे ज्या बकऱ्याला जन्म दिल्याच्या नंतर ज्या आजा शेळीनं जन्म दिल्यावर 1 तासातच ते बकर विसरत आणि त्याला क्रिया कळती, ज्याला आपली आई कळत नाही त्याचं मांस खाणाऱ्याला आई कशी कळेल। मांस खाता हौस करी जोडणी वैरी ठेवी, जोडणी वैरी ठेवी, जोडणी वैरी ठेवी ना। मांस खाता हौस करी जोडणी वैरी ठेवी ना, जोडणी वैरी ठेवी ना, जोडणी वैरी ठेवी ना। काय सुंदर प्रमाण दिलंय माऊलीनं, काय प्रमाण आहे, मांस खाता हौस करी, हौस करी। काय अवस्था आहे त्याची कळत का? ब्रनिष्ठा मांस खात नाही, मदिरा पिऊन खातो। आता तर कोणताच वाढदिवस पेल्याशिवाय साजरा होय ना आपल्याकडे। बरे जरा मी तिकडे सांगतो, केक कापित नाहीत आता, खात नाही, थोबडाला लावित बर लावणं वेगळं, फेकून हाणणं एक पुन्हा जो प्रकार आला। वैकुंठवासी गुरुवर्य इंगळे दादानं दृष्टांत सांगायचा, 4 मित्र फुल पेलेले आणि एक जणाला म्हणतो पार्टी तुझ्याकून, ते म्हणला बाबा माझ्याजवळ काहीच नाही, म्हणले घरी बकरू कोठ्यात घेऊन। बर पत्नीचा धाक होता, अंगावर काळी शाल घेतली, पेलेलं होतं, आलं घरी घेऊन गेलं, झाली पार्टी। आणि सकाळी मग आलं घरी, त्याची पत्नी हातात लाकूड घेऊन दारात उभीच होती, तिला पाताळ भैरवी असं म्हणतात, दारातच उभी होती, दात होठ खाल्ले, हे तर पंक्चरच झालं। कुठं गेलत? मग त्याला काय आवाज आवं थोडंच असत। यांनी आपली लायकी कायम ठेवण्यासाठी चांगलं राहावं, हातात लाकूड घेतलेलं का? आजपर्यंत तुम्ही लोकांचं खात होतात, वाईट पिये पेत होतात, मांस खात होतात, आता घरी चोऱ्या करायला लागले। ते जाऊ दे, आता एक वेळ झालंय, जाऊ दे, जाऊ दे नाही। मग त्याचं लक्ष गेलं त्या कोठ्याकडं, त्या छपरात लक्ष गेल्याबरोबर त्यानं रात्री जे चोरून नेलं होतं ते तिथंच होत, म्हणजे ते बकरू चोरायला आलं होत, तुमच्या लक्षात आलं का? ते म्हणला जाऊ दे गड्या तू काही म्हणत, पण मी रात्री बकरू नेलतो हे इथं कसं? ती म्हणती नालायक आहे तुम्ही, तुमचे मित्र बकरू जागेवरच आहे, त्याच्याजवळ कुत्र होत तेच नेल। म्हणजे कुत्र्यानं कुत्र खाल्लं। सध्या कुत्रेच कुत्र्याला खायला लागले विठ्ठल विठ्ठल। एक लक्षात घ्या विनोद, तुम्हाला जाग करण्यासाठी दृष्टांत दिला, वाईट आहे खाऊ नका। म्हणून पूर्वी गुरुकुल राहायचे, आता संस्था झाल्या, मी नाव नाही ठेवीत, गुरुकुल होते पहिले, आता संस्था झाल्या। शिष्याला पूर्वी गरज होती, आता गुरुला आहे, एवढा फरक आहे। शिष्याला गरज होती, आज गुरुला गरज आहे। गुरुची गरज वाढल्यामुळं शिष्य बेजबाबदार झाले। मी नाव कोणाचं घेत नाही, दोष कोणाला देत नाही, काळ तसा आहे। पूर्वीचे राजे संतांच्या चरणावर लोळत होते, आता मासिक 5,000 रुपये महिना द्या आम्हाला म्हणून त्यांच्या पायाजवळ घोटाळायला लागले। लक्षात येऊ द्या मला काय बोलायचं ते। राजा दशरथानं वसिष्ठाला विचारावं, एक पाऊलही टाकीत नव्हता,
कृपाचार्य द्रोणाचार्य भीष्माचार्यांसारखे नतमस्तक होत होते. आता पुढे बोलायचं नाही आपल्याला, खूप टाइम जाईल त्याच्यात. मला सांगायचं एक की संतांचा दर्जा फार उंच आहे, राजसत्ता त्याच्या पुढे काहीच नाही. फक्त वारकऱ्यानं आपल्या पोझिशन मध्ये राहावं, तुमच्या पाया पडायला येतील ते. थोडा विषय आपल्याला चलता चलता काहीतरी शिकायचंय म्हणून हे बोलायचंय, आणि याची सध्या गरज आहे हे बोलावं. मांस खाऊ नये वाईट आहे, दारू पिऊ नये. ज्ञानोबर आहेत 13व्या अध्यायात कोवी सांगतात, प्रत्यक्ष पाहे पाविरा जो सावध घे मदिरा तो होनी ठाके माजिरा ते चिक्षणे. म्हणून ही अवस्था आहे, काय मोठी गंमत आहे. म्हणून त्यांनी मदिरा पिऊ नये. आज तरुणाला विनंती आहे, वाढदिवस अजिबात साजरे करू नका. सगळं फेसबुक गज भरलंय त्याच्यात. बर, कोणा कोणाला कमेंट टाकाव. एक माणूस जेवलंच नाही सकाळपासून. म्हणलं का म्हणणे एवढा सुकून गेला, ते म्हणलं सकाळपासून कमेंटच करतो, कमीच होईना पोस्ट. लक्षात आलं, मी कोणाकडे बाण माझा वळत नाही, सगळ्या करता मी तुमच्यातच आलो. नकोय वाढदिवस, आणि जर करायचेच तर आपल्या वडिलाची साखर तुला करा ना, आईची साखर तुला करा, वस्त्र तुला करा, गाव जेव घाला, संतांचं पूजन करा. तुमचं निश्चित आयुष्य तर कधी वाढणार नाही, पण आहे ते चांगल्या रीतीनं खर्च होईल. आता त्याच्यात कमेंट मध्ये असत, आता मला सुद्धा लिहावं लागतं कधी कधी. हा उदंड आयुष्य लाभ, उदंडाचा अर्थच कोणाला माहिती नाही. आयुष्य उदंड होऊ शकत नाही जेवढं मर्यादित लिहिलेलं आहे तेवढ्यात एक क्षणही वाढू शकत नाही. तुम्ही म्हणता महाराज कसं बोलतो, असं कोटी वेचिता सुवर्ण न मिळे न मिळे आयुष्य जान. जर भेटला असत तर 5 कोटी रुपये घेऊन चेन्नईला हजर होते स्वर्गीय विलासराव देशमुखला वाचवण्याकरता. दोन्ही किडन्या खराब झाल्या होत्या, टाकल्याही होत्या. पैसे देऊन आयुष्य नाही घेता येत. उदाहरण घ्या, महाराष्ट्राचा ढाण्यावाग जिवंत राहायला पाहिजे होता, सगळ्या महाराष्ट्राला अपेक्षा होती, पण बाळासाहेब ठाकरे गेले, मग सगळ्या लोकांना पैसे देऊन आयुष्य वाढवलं असतं, जमत नाही. सगळ्याला ज्यांची अपेक्षा होती की अगदी केंद्रीय ग्राम विकास मंत्र्याचं पद भेटलंय, हे राहणं गरजेचं आहे. मुंडे साहेबाचा विषय करतो मी, पण नाही जमलं का. आयुष्याच्या पुढे कोणाचंही काही चालत नाही. आपण उदंड लिहितो, काय लिहितो, ही आपली भाषा झाली, पुरस्कार झाला, ठीक आहे. वाढदिवस जरा आकळत जरा कमी करा. वाढदिवस हे इंग्रजाची पद्धत होती, आणि पहिला वाढदिवस पुण्यात साजरा झाला ती राणी व्हिक्टोरियाचा झाला, आणि त्याच दिवशी हरिभाऊ चाफेकरानं रँड नावाचा अधिकारी गोळ्या घालून मारला होता. जर तुम्ही कादंबरी वाचली तर कळेल वाढदिवसाचं भोग तिथून सुरू झालं. विठ्ठल विठ्ठल. आता बोलायचं आपल्याला काय की खायचंय काय. गुरुकुलामध्ये अन्न एकच वेळेस जेवायला द्यायचे, डोक्यावरचे रोम कमी असायचे. ही सगळी पद्धती आपल्या भारतीय संस्कृती किती जबरदस्त आहे जरा बघा. शिक्षण घेणाऱ्याच्या डोक्यावर केस अगदी नव्हते. त्यानं काय करायचं, चप्पी करायची, शेंडी ठेवायची, गळ्यात जाणं वासायचं, रोज सकाळी 3 ला उठायचं, थंड पाण्यानं स्नान करायचं, गुरुची सेवा करायची, अक्षर घोकायचे. घरच्याचा त्याचा संबंध नाही, मोबाईल त्या काळात नव्हता. अन्न एकाच वेळेस आणि अभिमंत्रित केलेलं अन्न असायचं, म्हणून त्याच्या बुद्धीत कधी बदल होत नव्हता. इथपर्यंत आलो आपण. समान वायू अन्नाला फिल्टर करतो, 3 भाग आहेत, म्हणजे अन्नाचा नाश याला नैमित्तिक प्रलय म्हणतात. आता महाप्रलय, आयुष्य संपलं की देह ठेवणं, याला महाप्रलय म्हणतात. महाप्रलयामध्ये शरीर जात आहे, मग याच्यावर 13वा 10वा वर्ष श्राद्ध आपण अनेक कीर्तन ऐकलेत, जास्त बोलायचं नाही. एक श्लोक सांगतो, वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि ग्रंथाति नरोपराणि तथा शरीराय विहाय जीर्णान्यानि संयाति नवान देही. बस या शरीराचा नाश आहे. काही लोक म्हणतात आयुष्याचा नाश आहे, फुकट 3-3 तास पत्ते खेळतो, मोबाईलवर पबजी खेळ खेळतो, अनेक चित्र पाहतो,
म्हणजे काही करत नाही तर शास्त्रकाराने त्याच्यावर एक सुभाषित सांगितलं, ऐका भजन करू, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। महाराज सांगतात काव्य शास्त्र विनोदेन, अण्णा काव्य शास्त्र विनोदेन कालो गच्छति धीमताम। बुद्धिमान व्यक्ती काव्य वाचतो, संतांची सेवा करतो किंवा नामस्मरण करून आपला प्रत्येक क्षण हरी भजना विन काळ घालवू नको रे, नाही घालवीत म्हणजे। आणि मूर्खाचं कसं वर्णन केलं शास्त्रकाराने बघा, काव्य शास्त्र विनोदेन कालो गच्छती धीमताम, म्हणजे बुद्धिमान माणूस असा काळ घालवतो, काळ सारावा चिंतने असा काळ। आता याच्यावर पुन्हा विशिष्ट चिंतन होईल, थोडा आपण अलीकडे याचा उत्तरार्ध पाहू कि आता व्यसनेन च मूर्खानाम। शास्त्र असं सांगते व्यसनेन च मूर्खानाम निद्रा कलहेन वाहा, अति निद्रा घेतो नाही तर भांडण तरी करतो, विनाकारण व्यसन करतो, यांचा काळ व्यर्थ आहे, यांच्या काळाचा नाश होतो। आपण इथपर्यंत आलो, आता काळाचा नाश, देहाचा नाश, खाल्लेल्या अन्नाचा नाश, संपत्तीचा नाश। शर्ट आहे त्याच्यावर अगदी काळा कलर टाकला आपण, गाडीला देणारं वंगण टाकल्यावर शर्टाचा नाश, दूध तापलं त्याच्यात मिठाचा खडा टाकला मिठाचा नाश, तूप आहे ते कुत्र्या पुढे ठेवलं त्याचाही नाश, बासुंदी केली तेही अगदी असणाऱ्या फुटलेल्या खापरात ठेवून चोहटाला ठेवलं। माझ्याजवळच बोलत नाही, ज्ञानोबरांची भाषा सांगतो। ज्ञानोबराय सांगतात शिप्रंभ होतो धर्मात्मा शाश्वत छंती निगच्छती। या श्लोकावर ओवी सांगितलेली आहे की ज्ञानोबराय म्हणतात षडरस खापरी वाढिले वाढो आणि चोहटा रात्री सांडिले। जरा ही ओवी नवव्या अध्यायातली आहे, बघा वाचा कळेल तुम्हाला। विठ्ठल 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 षडरस म्हणजे बासुंदीचाही नाश, असा नाशावर किती बोलता येईल। आता बघा एक स्वभाव नाश, एक परता नाश, एक आश्रय नाश, हे तीन नाश। या तिन्ही नाशात माणसाचा नाश हा ठरलेला आहे। एक तर अतिवृष्टी झाली तर वाहून तरी जाईन, नाही वाहून गेला तर घर पडलं तर त्याच्यात तरी दबून मरण, हे नाश ठरलेला आहे। आणि आज जीवित हानी किती आहे जरा बघा पेपर टीव्ही न्यूज कळेल। या 2 वर्षात अनेक आजारानं सुद्धा लोक गेलेत, आता पुन्हा डेंग्यू आलाच, अमुक आलंच, तिसरी लाट येण्याची शक्यता। नका येऊ देऊ बाबा, आता खूप झालं, काय तोंडाला मुंगसे घातलेले, जवळचा व्यक्ती सुद्धा हातात हात घेत नाही हो। अहो सकाळी सकाळी मला एक दिवशी चहा प्याताना सिंक आली, आता बशी माझ्या हातात दिली मालकिनीनी, मी चहा पेलो आणि सिंक आली की तिने ती बशीच वापस घेतली नाही। तुम्हाला लक्षात आलं मला काय बोलायचं? आणि ती आमच्या मुलाकडे पाहून म्हणते यांना ही परिस्थिती आली। हा कबीरदास महाराज सांगतात कितना प्यार था जोरू पर वही दूर से पाणी बताले। काय प्रेम होत पत्नीवर, काय प्रेम, काय प्रेम, काय गाणं म्हणत तुला फिरवीन। आलं लक्षात तुमच्या? आता तुझ्यासाठी घरदार सोडीन, तुझ्यासाठी आई अगदी वडील बंधू यांचा त्याग करील, बाजूला राहील, पण वेळ आली कोरोनानं शिकवलंय, कोरोना तुमच्या आमच्या करता चांगला आहे, त्यांनी जाग केले तुम्हा मला, अरे संपत्तीचा मध आहे तुला, बघ पैसे देऊन नीट होतो का? असे काय अब्जपती आहेत की त्यांना जाळण्यासाठी मुलं सुद्धा जवळ नाही आले, या नाम कोरोना। किती जीवलग मित्र एका ताटा जेवणारे, पण मित्राला कोरोना झाला की ते खिडकीतून बोलत होत, डबा जरी आणला तरी काठीनी ढकली तू। आलं का लक्षात? कसला अहंकार आहे, कसला अहंकार, माझ्याजवळ पैसा आहे, पैसा नाही, पैशाची सुद्धा जिरवली कोरोनाने, विज्ञानाची जिरवली नाही, किती लॅब मध्ये किती शास्त्रज्ञ एकत्रित झाले, किती डॉक्टर एकत्रित, चीन मधले चपट्या नागतीतूनच सुरू झाले।
सुरुवातच तिथून झाली. काही खात्यात ना. बर, अनेक देश एकत्रित येऊन संशोधन करत होते याच्यावर औषधी. काय मिळला का? कशी तरी एक लस तयार झाली. आता त्याला सुद्धा लोक म्हणत होते घेतली की मरत होते बाबा माणूस. म्हणजे काय होत नाही, घ्या, काळाची गरज आहे. विठ्ठल 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 शिकवलंय, एवढं शिकवलंय, एवढं शिकवलंय. पैसा नाही, नातेवाईक नाही, मग संत दादूगर बोंबलू बोंबलू सांगत होते ना, पुत्र बंधू कांता संपत्तीचे अंतकाळीचे अवघे चोर, हे कुणी तुला सोडवणार नाही. याच्यावर अनेक लाखो प्रमाण संतन तयार केले. नाही कुणाचे कुणी, जय हो, तुझे नव्हे रे कोणी. नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कोणी. हा आलते जासले त्याला कोण माझे माझे मनमी. आलती जासले त्याला कोण माझे माझे मनमी. बहीण कुणाची, बाप कुणाचे, कोण कुणाचे सगळे कोण रे. बहीण कुणाची, बाप कुणाचा, कोण कुणाचे सगळे कोण. मेला मागे सर्व राहील, तुटतील ठाके दोरे. आज के आनंद की जय हो. माझे माझे मनोनी कोण कोणाचं आहे? साधू संतान तुम्हा मला सावध केले, तुम्ही आम्ही सावध राहिलं पाहिजे. महाराज म्हणतात या जगाचा नाश होईल, संपत्तीचा नाश होईल. याच्यावर एकच प्रमाण सांगतो, म्हणजे आपल्या या विषयाला आपण खंडन करू शकतो. अंड जाटे, जार जाटे, उद्वी जाटे, स्वद्वी जाटे, हरिनाम न आटे राया ते बरवे. क्या हे सगळं आटणार आहे, नाश होणार आहे, पण जो परमात्म्याचं चिंतन करतो त्याचा नाश कसा? बघा, लोखंडाचा गंजून नाश आहे, जर्मन कोणतंही धातू नाश होईल, पण पाच पिढ्या झाल्या, हजारो वर्ष झाले, जमिनीत पुरून ठेवलेल्या धनाचा नाश नाही. मग ते म्हणजे सोनं. सोन्याचा कधी नाश झालाय? नाही. चंद्र सूर्यही गेले, पृथ्वीचा प्रलय जरी झाला, तरी सोनं नावाचं जे धातू आहे त्याचा नाश होत नाही. बरोबर आहे का? सोनं धातू नाश होत नाही, अग्नी टाका जळत नाही. तसं सोनं म्हणजेच परमात्मा भगवंताची भक्ती केलेली एक सेवेचं फल आहे, म्हणजे साक्षात ब्रह्म आहे. आणि तेच ब्रह्म संतान आपलंस करून त्याची भक्ती केल्यामुळं ते स्वयं ब्रह्म झालं. मग निराकाराला नाश नाही, सोन्याला नाश नाही, अविनाशाला नाश नाही. अविनाशाशी पाहे नाश कैचा, नाथ महाराज सांगतात. तर तुकोबऱ्यांचं एक प्रमाण आहे, अविनाश करी आपुलिया आईसे, लावी मना पिशे गोविंदाची. जरा नाटाचा अभंग पा, हरी तैसे हरीचे दास.
नाही तया भय मोह चिंता आश कोणी राहती उदास किंवा याच्याही पुढे नाश नाही त्याच्यावर अनेक असे प्रमाण सांगता येईल. तुकोबराय म्हणतात आम्ही ज्याच्या संगतीत आहोत आणि त्याची भक्ती केल्यामुळे आम्हाला नाश नाही. एक दृष्टांत ऐकायचा आपल्याला अवघ्या एक मिनिटात. सगळ्यांना तयारीत राहायचं, गोड भजन करायचं. आज हरिदिनी एकादशी आहे, रोज कीर्तनात ऐकतात, टाळी वाजवतात, पुण्य आहे. पण आज हरिदिनीच्या दिवशी भजन करतोय त्याच्यासारखं पुण्य जगात दुसरं कोणतं नाही. आता दुसरे वाक्य ऐका की आजच्या कीर्तनात हरिदिनी एकादशी असूनही विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही, टाळी वाजत नाही त्याच्यासारखाही. लक्षात आलं ना? मग सगळ्यांना वर हात करायचे, माता भगिनी करू नका, बाकी पुरुष मंडळ असा हात टाळीवर टाळी आदळली पाहिजे की हृदयात स्पंदन झालं पाहिजे. याचं नाव कीर्तन आहे, विठोबा जय केल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. आता माता भगिनी त्या बिचाऱ्या म्हणताना आम्हाला म्हणलेच नाहीत, बाबा आम्ही कसं वाजवत आहे. तुम्ही एका स्वरात भजन करायचा, मी पुढं म्हणतो तुम्ही माग म्हणा. नामदेव जनाबाई. इथं बचत गटाचे दोन गट आहेत का? तिकडे बसलेल्या सुद्धा म्हणत जा जा. नामदेव जनाबाई सोपान काका मुक्ताबाई. नामदेव जनाबाई. जरा मोठ्यानं मोठ्यानं, मागचा आवाज कमी येतोय. नामदेव जनाबाई सोपान काका मुक्ताबाई. नामदेव जनाबाई सोपान काका मुक्ताबाई. टाळी काही वाजत नाही. सावध सावध रात्रीपासून सावध. अस एक ॲडव्हर्टाईज डबल आल्यावर माणूस ते घेत. विठ्ठल 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 विठ्ठल. एक सगळ्याला भजन करण्याची संधी म्हणजे कीर्तन आहे. ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, नाथ महाराज, नामदेव बाबा, सावता महाराजांना आमच्यावर उपकार केलेत की तुम्ही आम्ही सगळे एकत्रित आलो. आपल्याला एक चरित्र पाहायचंय. पावसाळ्याचे दिवस आहेत, आषाढ महिना आहे, रिमझिम रिमझिम पाऊस पडलेला आहे. पूर्वी अशा काही रोड डांबरी रस्ते नव्हते, चिखल होता. कुठेतरी खेड्यापाड्यात एखादा वैद्य असायचा. पाऊस पडतोय, पीक अगदी जोमात आले. गुरे ढोरे गाव अगदी नटलेलं. गावात अगदी ग्रामदैवत हनुमानजीचं पांडुरंगाचं मंदिर. त्या गावात एवढा आनंद होता की एक हरिदास जन्माला आलेले होते अवताराला. आणि एक असं अगदी त्या सुंदर गावात वातावरण असताना अचानक एक व्यक्ती पळत पळत आली आणि सांगितलं, राम काका राम काका, आपल्या महाराजांची तब्येत बिघडली. तब्येत बिघडली म्हणल्याबरोबर राम काका उठले, डोक्याला अगदी मुंडस बांधलं ज्याला फेटा म्हणतो आपण, लटलट लटलट मान कापत होती, हातात काठी होती, रिमझिम पाऊस पडत होता, पोत्याचा घोंगता घेतलेला, टाइम रात्रीचा होता, अंधारी रात्र, हातात खंदील घेतला, तसंच काठी टेकी, चिखल तुडी 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 तुडी, तो दाराच्या समोर आला. दाराला थाप मारली तर आतून जनाबाईनं दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्या बरोबर घोंगडी अंगावर घेऊन, रग अंगावर घेऊन
तो साधू महात्मा झोपलेला होता. मी कोणाचं चरित्र सांगतो? धन्य ते आरण रतनाची खाण, धन्य ते आरण रतनाची खाण, धन्य ते आरण रतनाची खाण, रत्नाची खाण. जन्मलानी दान सावधान, जन्मलानी दान सावधान, सावधान सावधान प्रेमाचे आधार, असं ते धन्य धन्य आरण होत. आरण ज्या महात्म्याचं चरित्र सांगतोय ते बाजावर झोपलेले होते. राम काका जवळ आले, जनाबाईनं दरवाजा उघडला आणि आवरल्याला हुंडका बाहेर पडला. डोळ्यावाटे अश्रुधारा गळगळ गळगळ वाहू लागल्या. चौकड लुकड घातलेलं, कटकी चोळी घातलेली, कपाळावर आडवं कुंकू लावलेलं, नाकामध्ये भरझरीत नथ. पतीची सेवा करणारी ती माऊली होती. तिने सांगितलं, राम काका आज 5 दिवस झाले अन्नाचा कण नाही, पाणी सुद्धा घेतलं नाही. आणि सावता महाराज तापीनं फन 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 अंग झालेलं, ओठाला सीन आलेला, डोळे खोलखोल गेलेले, शरीरावर सुतकृत्या पडलेल्या, बाजावर झोपलेले होते. रामकाका जवळ गेले आणि अंगावरचं आवरण बाजूला केलं की जशा तव्याच्या ज्वाला निघाव्यात, वाफा निघाव्यात, तसं शरीरातून गरम उष्ण वायू येऊ लागलेला आहे. रामकाकानं कपाळावर हात ठेवला की चटके बसावं एवढा ताप वाढलेला. रात्रीचा समय होता, प्रेडही वाईट होता की पटकी सारखा आजार मर आजार गावा गावात सुरू होता. राम काकानं हाक मारली, सावता बाबा. सावता बाबांना डोळे उघडले आणि अगदी डोळे भरून राम काकाला पाहिलं आणि सांगितलं, काका तुम्ही आलात? हो सावता बाबा, तुमचं इतकी तब्येत बिघडली मला माहिती नव्हतं, मला अगदी नाथांनी सांगितलं म्हणून मी आलो. बघितलं तर उठून बसू लागले सावता बाबा. एवढं शरीर थकलेलं होतं, ताप आलेला होता, 5 दिवस झाले अन्नाचा कणही घेतला नव्हता, पाण्याचा थेंबही नाही. एवढं शरीर थकून गेलेलं तरी उठून बसले आणि रामकाकाचं दर्शन घेतलं. एकामेकानं दर्शन घेतलं. रामकाका बाजार बसले. सावता बाबा मी वैद्याला जाऊन आणतो, आत्ता गाडी झोपवतो. नाही, सावता बाबांच्या मुखातून शब्द बाहेर पडले, वैद्य एक पंढरीराम, वैद्य एक पंढरीराम, वैद्य एक पंढरीराम, आता मला वाचवणारा आणि मारणारा तोय, मी त्याच्यावर भार घातलाय. आयुष्य शिल्लक असेल तर जगेल, नाही तर मरेल. मी त्याची भक्ती करतो, जरा प्रमाण सांगतो म्हणजे कळेल.
तुकोबर आहे दुसऱ्याके प्रमाण सांगतात घडलिया सेवा समर्थांची घडलिया सेवा हो सेवा घडली आता भय नाही ऐसे वाटे जीवा जीवाला भीती नाही घडलिया सेवा समर्थांची हाच प्रश्न त्रिजटेने सीतेला रावणाच्या अशोकवन वाटिकेत केला होता सीते रावण एवढी भीती दाखवतो एवढे दैत्य आहेत शतयोजन समुद्र आहे तुझ्या पतीचा अजूक तुला कुठे पत्ता लागला नाही तरी तू घाबरत नाही घडलिया सेवा समर्थांची समर्थांची सेवा घडली म्हणून अगदी मला त्याचं दुःख नाही बघा तुकोबर आहे दुसरे एक प्रमाण सांगतात समर्थाच्या सेवे बहु असे हित विचार हृदयात करुणी पाहे हृदयात विचार करून पहा की समर्थाची सेवा केल्यावर निश्चित मेवा घडतो आज नाथ बाबा सांगतात मी समर्थांची सेवा करतोय आणि त्याची काल धरली मग माझा नाश कसा होईल हे अभंगाचं पहिलं चरण समर्थाची धरली कास 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 कसा होईल रामूकाका काही चिंता करू नका शेवट रामूकाका घरी आले आणि सकाळी 3:30 सावता बाबांच्या पर्णकुटीत घरात साक्षात पांडुरंग प्रगट झाले मस्तकावर हात ठेवला सावता उठा काही घाबरू नका आणि सावता महाराजांना साक्षात दर्शन दिलं आता मला एक सांगायचंय की या दृष्टांतात सावता महाराजांचा ताप हा गौण ठरा शरीर थकलेलं हे गौण आहे पण सावता महाराजांनी भगवंताची परीक्षा आणि भेटीची इच्छा केल्यामुळे हे घेतलेली 28 प्रकारची आळी आहे आणि सावता महाराजांना साक्षात दर्शन दिलंय आता 11 नंतर कशी टाळी वाजन हो विठ्ठल 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 तुमचे 10-15 मिनिट मी जास्त घेतलेले ते मलाही कळतंय ठीक आहे असा नाश सांगितला राजे छत्रपती झाले 32 मन सोन्याच्या सिंहासनावर आरूढ झाले सगळ्या राष्ट्र प्रांतामध्ये बोलबाला झाला की राजे सिंहासनी बसले हे माहिती आपल्याला प्रमाणही देता येईल आणि ज्यावेळेस राजे 1673 ला राज्याभिषेक झाला 6 जून 1673 74 ला राजे बेळगाव कर्नाटकच्या मोहिमेवर निघाले आपल्याला फक्त एकच मिनिटात पाहिजे आज बेळगाव म्हणता आम्हाला महाराष्ट्रात घ्या त्याचं काही चूक नाही त्यांनी शोभा राजांची सेवा केलेलं बेळगाव आहे कर्नाटकचा स्वाभिमान महाराष्ट्राला आहे आणि हे आपला देशच एक आहे त्याच्यात काही काही कुठं उणीव नाही म्हणून काही लोकांना हटवलेला शिवरायांची प्रतिमा पुतळा पुन्हाही कर्नाटकच्या बेळगाव प्रांतामध्ये राजांचा भव्य पुतळा काल परवा म्हणजेच पाठीमागे उभा राहिला हे कर्नाटकचा स्वाभिमान आहे तुम्ही म्हणता एवढा स्वाभिमान का सांगता 4-5 कीर्तन मी तिकडे जाऊन पण करीत असतो लक्षात घ्या म्हणजे राजे बेळगाव प्रांतात गेले तिथे तानशा होता तानशा म्हणजे का गायनाचा रसिक होता गायन त्याला आवडत होतं
आणि गायन आवडावं गायनासारखी ताकद नाही. ज्याला गायन आवडतं तो समाधानी आहे आणि स्वरात एवढी ताकद आहे की निराश झालेला उदास झालेला माणूस सुद्धा वृत्तीवर आणण्याची ताकद या गायनामध्ये आहे. आपलं गाव बी गायनाचं रसिक आहे म्हणून रोज रोज वेगळे वेगळे गायक आपल्याकडे आहे. गायन महत्वाचं आहे म्हणून मला सांगायचं काय, तानशा कुतुबशहानं राजांना फरमान पाठवलं, राजे साहेब मी तुम्हाला शरण आहे, तुम्ही माझ्याकडे एकदा या. राजे गेले बरोबर काही 75,000 फौज होती. राजे त्या महालात राहिले, इतिहास फार मोठा आहे. पण त्याच्या डोक्यात होत की यांनी मोगलांना जिंकलं, शोभा राजानं आदिलशाहीलाही पाणी पाजलं, कुतुबशाही आज शरण आहे, जंजिराच्या सिद्धीनंही गुडघे टेकले आलेत, भले भले मातब्बर या वीराच्या पुढे झुकले असं काय विशेष आहे. म्हणून तानशा कुतुबशहानं शिवाजी राजांना सांगितलं, राजा साहब मी असं तुमच्या सैन्यामध्ये एखादा हत्ती पाहण्याची इच्छा करतो. शिवाजी राजे हसले, सांगितलं तानशाजी आम्ही अवजड प्राणी कधी सैन्य ठेवीत नाही की ज्याला लाखो रुपये खर्च चलणं दमादमानी. आम्ही चित्त्यासारखे वाघासारखे असे मावळे पाळले की झडप घालून कधी येतील आणि कधी पराक्रम करतील. राजाने सांगितलं तानशाजी माझा प्रत्येक माणूस हत्तीपेक्षाही अति बलवान आहे. तानशा हसला, अहो हत्तीचं बळ कुठं माणसाचं कुठं, म्हणले लावा शर्यत. मल्लयुद्धाचा आखाडा होता, सगळी अगदी ते बेळगाव प्रांत पाहण्यासाठी. तानशा कुतुबशहा उंच सिंहासनावर बसलेला, शिवाजी राजे उंच सिंहासनावर बसलेले, मदमत्त झालेला हत्ती समोर आलेला रणांगणामध्ये. आता त्याच्याबरोबर कोण लढणार? राजांचे काही सरदार होते, सगळे टकटक राजांकडे बघत होते, हातात सोन्याचं कडं होतं, तुंबाड पिळदार मिशा होत्या, डोक्याला पगडी बांधलेली, रुंदाड छाती होती, 12 बंडी बांधलेली होती, तंग चोळणा होता, 3.5 किलोची समशेर होती, पाठीला ढाल होती, एवढं सगळं सोडा, या हृदयात महाराष्ट्राच्या मातीचा स्वाभिमान होता. राजानं सगळ्यांहून नजर भिरवली, सगळ्याच्या छात्या तटतटून फुगून आल्या. प्रत्येकाला असं वाटत होतं आम्हाला सांगावं राजानं. आता मदमस्त झालेला हत्ती त्याच्याबरोबर झुंज खेळायची माणसानं, हा पराक्रम महाराष्ट्राच्या मातीचा आहे. राजा अगदी एसाजी कंकांकडे पाहिलं आणि सांगितलं, एसाजी कंक काका या पुढे, बस दंड थोपटला आणि रणांगणात उडी मारली. हत्ती बरोबर एक तास झुंज सुरू होती, चपळ चित्याची चपळाई. एसाजी कंकानं अगदी खाली दसरंग घेतली आणि हत्तीची सोंड वरच्या वर उडून मस्तकावर बसून अंकुश लावला. त्यावर तानशाच्या डोळ्यात पाणी होत आणि हाताने राजांचे पाय पकडलेले होते. तानशा कुतुबशहा शिवाजी राजांच्या चरणावर नतमस्तक झाला, पगडी डोक्यावरची काढून राजाच्या चरणावर ठेवली की मुझे आप पता चला है कि शिवाजी राजा कोण है. बस माझा इतिहास संपला. इतिहासाची मलाही खूप आवड आहे पण आपल्याला एवढा टाइम थोडा थोडा होता आणि कीर्तन म्हणजे जनरल स्टोअर सारखं असतं, सगळ्या वस्तू ठेवाव्या लागतात. म्हणून मी भावल्या वेळात पहिलं चरण सांगितलं, समर्थांची धरली कास, आता नाश कशाचा. समर्थ भगवान परमात्मा आहे, त्याची संगती केल्यावर नाश कसा. बडे की संगत धरे तो बडत बडत जाय, गजा के पीठ पर आजा बैठे तो मन वंचित फल खाय. जो देवाच्या संगतीत आहे त्याचा नाश नाही, देव त्याचा उद्धार करतो. म्हणून अनेक असे प्रमाण अनेक उदाहरण आहेत. जो वेदाला उपनिषदाला कळला नाही, ज्ञानोबराय हरिपाठात सांगतात, ज्ञानदेव म्हणे हरि माझा समर्थ. बस आता ठीक आहे, दुर्बळ व्यक्ती त्याच्या घरी कन्या आहे आणि समर्थ त्याच्या दारात आला, द्या तुमची कन्या. आता दुर्बळ कन्या दुर्बळ राहील का? नाथ महाराज सांगतात दुर्बळाची कन्या समर्थाने केली, आता समर्थ कोणाला म्हणावं. गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत प्रभवम प्रलय स्थानम निधानम बीजम अव्ययम. एकच ओवी सांगतो. ज्ञानोबराय सांगतात, ऐसा मी समर्थ तो मी जगाचा नाथू, गगन ऐसा साक्षीभूत तोही मीच. आता याच्यावरच ओव्या दिल्या आहेत. मी बोलविल्या वेदू बोले, मी चालविल्या सूर्य चाले. बस सगळ्या ओव्या सगळ्याला पाठ आहेत. काय समर्थ आहेत? नामदेव महाराज सांगतात,
ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी वर्म जाणूनी शरण आलो, मी तुला शरण आलो समर्थ। या समर्थाच्या बाबतीमध्ये तुकोबाईंनी दुसरे एक प्रमाण दिले, समर्थाच्या नावे स्वामीचे देणे, समर्थाच्या नावे स्वामीचे हे देणे, त्याला समर्थ म्हणावं। आता कोणाला समर्थ म्हणावं? थैलीला 10 क्विंटल कापूस होणाराला समर्थ म्हणता येईल का? श्रीमंत आहे समर्थ म्हणता येईल? समर्थ त्यालाच म्हणता येतं की ज्याला एका तासात कोटी वेळा सृष्टी तयार करता येते त्याला समर्थ म्हणावं। ज्याला ज्या मारता येतं त्याला जिवंत करता येतं त्याला समर्थ म्हणावं। ज्याला जग निर्माण करून पोषण करता येतं, शासन करता येतं, सजा देता येते, माया करता येते, भक्तासाठी धावून येता येतं, त्याचं नाव समर्थ, इतराचं नाही। म्हणून असा समर्थ भगवान अखिलकोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्मा आहे, तुम्ही त्याचाच धावा।